गद्दार बाई गद्दार मुख्यमंत्री आहेत, त्यांना आम्ही जास्ती किंमत देत नाही ना महाराष्ट्र किंमत देणार आहे. आपण पाहत असाल इथे अरविंद सावंत साहेबांनी आणि अरविंद देसाई साहेबांनी फॉर्म भरलेला आहे. दोन मुंबईचे भूमिपुत्र आहेत, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करायला दिल्लीला जाणार आहेत. गुजरात समोर झुकणार नाहीत ना दिल्ली समोर झुकणार. अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाहीये दक्षिण मुंबईचा. नाही, गंमत अशी आहे अनेक ठिकाणी महायुती म्हणजे भाजपा ईडी आयटी सीबीआय मिंदीकट आणि तुटलेली राष्ट्रवादी यांच्याकडे भाजपा खरं तर सीट देईल का आता एवढ्यापर्यंत आलेलं आहे, म्हणजे भाजपाला लढू देणार का त्यांची त्यांना जागा दाखवते भाजप आतापासून. दुसरीकडे नरेंद्र मोदींची सभा झाली, पुन्हा एकदा नकली शिवसेना म्हणून बाहेरची लोक महाराष्ट्रात येऊन नकली शिवसेना बोलणं हे महाराष्ट्राला पटणार नाही. महाराष्ट्राला माहिती शिवसेना कोण आहे आणि महाराष्ट्रात आपण पाहताय प्रत्येक गल्लीत शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. बाहेरी लोक कितीही आली आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या बुलेट ट्रेननी इथून उचलून आमचे उद्योग गुजरातला नेण्याचा प्रयत्न केले, महाराष्ट्र खपून घेणार नाही. दुसरीकडे सावरकरांचा बघा आता काय नाही, इकडे तिकडे विषय नेण्यापेक्षा मला वाटतं गुजरात समोर कोण झुकतंय भाजपा आणि मिंदेकर त्यांची अजेंडा आपण चालवलं नाही तर चांगलं होईल. अनेक पंतप्रधानांचे चेहरे आहेत म्हणून महाविकास आघाडीमध्ये गडबड आहे असं नरेंद्र मोदी म्हणतात. मला वाटतं भाजपाकडे आता पर्याय राहिला नाहीये. 10 वर्ष आपण पाहिलं अनेक जुमले झाले, जुमल्यांचं तर गॅरंटी ब्रँडिंग केलेलं आहे. आमच्याकडे तुम्हाला वाटतं का 100 कोटी जनतेतून पर्याय नाहीये? तुम्हाला वाटतं आमची जनता अशीच एकच व्यक्ती बनू शकतो? अनेक लोक आहेत आमच्या ह्याच्यातून आणि आपण पाहताय आज काँग्रेस आणि सगळे आम्ही मित्रपक्ष, मग शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, वेगळ्या वेगळ्या राज्यात वेगळे वेगळे पक्ष आहेत, आप आहे, आरजेडी, आम्ही सगळे या देशहितासाठी लढतोय. आमची ही जी काही लढाई आहे ती एका पदासाठी नाही आहे, मीपणासाठी नाही आहे, ना आमच्या मन की बातसाठी आहे, देशाच्या दिल की बातसाठी. दक्षिण मुंबईचे उमेदवार तय नाही हो पा रहा महायुती का आपने तो अर्ज किया? उनका प्रॉब्लेम लेकिन भाजपा उनको लड़ने भी देगी क्या? अभी इस पे बात आ चुकी है. भाजपा क्या एक ही ब्रीद वाक्य है, ज्यांनी दिली त्यांना साथ त्यांचा त्यांना केला घात.